आपल्यासोबत खासदार संजय राऊत आहेत. तुम्ही सकाळी ज्या प्रकारे आरोप के म्हणजे तुमचं म्हणणं मांडलं, तुम्ही प्रतिक्रिया दिली की एकनाथ शिंदे यांच्या यांचं नेतृत्व अजित पवार आणि इतर त्यावर बोललेलो आहे. मी सत्य बोललो, मी साक्षीदार आहे. मी स्वतः त्याच्यामधला त्या सर्व बैठकामधला त्या चर्चेतला मी एक साक्षीदार. त्याच्यात ते काय बोलायचं मी सांगितलं त्यांना की अजितदादा असतील किंवा सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ लोकांनी तेव्हा फार बजावून सांगितलं आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, हे काय हे लपून राहिलेलं सत्य नाही. गुंडागर्दी संदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की जे सत्तेतले गुंडागर्दी करतायत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आहे. तर त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतायत की गुंडागर्दी तर महाविकास आघाडीच्या काळात सुरू होती. राणेंचं प्रकरण असेल किंवा नवनीत राणांचं प्रकरण असेल त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं. राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सरकारमधले सहकारी काय बोलतील तांबिऱ्याने घ्यायची गरज नाही. ते सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये घडणाऱ्या घटनांविषयी जर कोणी प्रश्न उपस्थित केले तर काल काय झालं, परवा काय झालं, इतिहास काळात काय झालं, ही मोदी पॉलिसी आहे. इतिहास में क्या हुआ 70 साल पहिले, आज की बात करो. सरकार आज चाललंय ना. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात का, तुम्ही आजी आहात, बरे घटनाबाह्य असाल. तुम्ही आजच्या गुंडागर्दीवर बोला, तुम्ही आजच्या दहशतवादावर बोला, तुम्ही आजच्या प्रश्नावर बोला, तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री. नाहीतर काय गुंडागर्दी म्हणाल तर शिवसेनेक हा थोडासा विचारांना मनाने गुंडा असतो. म्हणती गुंडगिरी ही न्यायासाठी असते, त्याच्यावर तुम्ही बोलू नका. हा आता त्यांना काय बोलायचं ते बोला. थोडे पाहुणे आहेत. शेवटचा प्रश्न, 370 कलमासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं जर खरं स्वप्न पूर्ण केलंय तर ते मोदीजींनी केलंय. त्यांना असं विचारा, तुम्हाला 370 कलम माहिती आहे का? तुम्ही काश्मीरला जाता, आता अलीकडच्या काळात त्यांनी काश्मीरला जाणं सुरू केलंय. 370 कलमामध्ये किती उपकलम आहेत, ते का निर्माण झालं, त्यासाठी किती लोकांचं बलिदान झालं, श्यामाप्रसाद मुखर्जींचं काय म्हणणं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं, 370 कलम हे जरा नीट समजून घ्या. आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार झालं ना म्हणून तर आम्ही विरोधामध्ये असताना सुद्धा संसदेत 370 कलमाच्या प्रकरणामध्ये आम्ही सरकारला पाठिंबा दिला. तर आम्हाला काय शिकवतात 370 कलमाचं? आमच्या राष्ट्रभक्तीवरती कोणी संशय घ्यायचा प्रश्न येत नाही, भेसळ नाही. जे आहे ते आहे, हिंदुत्व आहे, 370 कलमाला विरोध आहे, राम मंदिर आहेच. आम्ही विषय आणि विचार टाकून पळून जाणारे लोक नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ज्या प्रकारे तुम्ही पत्र पाठवलेलं आहे की प्रफुल्ल पटेल आणि इतरांना नवाब मलिकांसारखा न्याय मिळणार का, त्यांचं असं म्हणणं जर आरोप तसे असतील तर प्रत्येकाला त्या बाबतीत तसाच न्याय असेल. मला असं वाटत नाही. फडणवीस जे बोलतात ते करतात असं नाही, किंबहुना ते सोयीचं राजकारण करतात. नवाब मलिक यांच्या पाठीशी त्यांच्या सध्याच्या नंबर 2 राष्ट्रवादीने म्हणजे डुप्लिकेट राष्ट्रवादीनं ठामपणे उभं राहिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण ह्या सगळ्याने नवाब मलिक जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा मलिक साहेबांची बाजू, मलिकजींची बाजू ही ठामपणे मांडली होती. मग आता काय घाबरत आहे? जो न्याय प्रफुल्ल पटेलला तोच मलिक ना पाहिजे. त्यामुळे होते खासदार संजय राऊत, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन दीपेश माधवांचं, मी वेदांत नाईक, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.